प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ 17 मार्च रोजी संपणार असून नवीन महापौर व उपमहापौर पदासाठी इच्छुकांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात होत असून भाजपच्या वतीने 4 गट सध्या तयार झाले आहे. भाजपातील या अंतर्गत गटबाजीचा फायदा शिवसेनेला होणार का असा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना आपला उमेदवार महापौर पदासाठी रिंगणात उतरवणार असल्याची माहिती सध्या जोर पकडू लागली आहे. मनपात 75 पैकी 57 नगरसेवक भाजपचे असून शिवसेनेचे केवळ 15 नगरसेवक आहे. अशा परिस्थितीत महापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठी सेनेला 23 नगरसेवकांची गरज आहे. येणाऱ्या काही दिवसातच समजेल की महापौर व उपमहापौर कोण बनेल. जळगावहून गौरी सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.